हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आजचा पदार्थ हा खूप वेगळा आहे, मस्त आहे आणि तितकाच झटपट होणारा आहे। त्यासाठी ते मी हा वाटाणा घेतला आहे एका इडलीच्या भांड्यामध्ये आणि हा वाटाणा आता आपण इथे वाफवून घेणार आहोत। एक 10 ते 12 मिनटं आपण ह्या इडलीच्या भांड्यामध्ये हा वाटाणा वाफवून घ्यायचा आहे। एक 10-12 मिनटानंतर हे बघा, इथे हा वाटाणा चांगला वाफून झालेला आहे। तो आता आपण जरा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाला की तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची यातच वाटणात टाकू शकता, मी नंतर टाकणार आहे। हे बघा, इथे हा वाटाणा मी असा मिक्सरला वाटून घेतलेला आहे। तो आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। मिक्सरचं भांडं व्यवस्थित पुसून हा सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि तो मी वाटून घेतला आहे। त्यामध्ये आता अर्धी वाटी मी इथे रवा घातला आहे, थोडंसं इथे गाजर घातलं आहे, एक अर्धा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे। त्यानंतर यामध्ये मी आता आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट यामध्ये घालणार आहे। अर्धा चमचा इथे ती मी घातली आहे। हे आता चांगले एकत्र करून घ्यायचे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे पुन्हा चांगले एकत्र करून घ्यायचं। हे एकदा चांगले एकत्र झाले की एक 10 मिनटं याला आपण असेच ठेवायचे आहे। 10 मिनटानंतर मी यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घातलं, एक 2 ते 3 चमचे, आणि पाण्याबरोबरच यामध्ये मी 1/2 चमचा खायचा सोडा घातला आहे। आणि आता आपण हे पुन्हा चांगले एकत्र करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। इथे मी आता इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण हे बॅटर घालायचे। आणि आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये 10 ते 12 मिनटं पुन्हा हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे आणि याच्या इडल्या बनवून घ्यायच्यात। 10-12 मिनटानंतर मी पुन्हा याचे झाकण काढून घेतलेले आहे आणि छान अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ह्या इडल्यामध्ये काढून घ्यायच्या, अगदी छान तयार होतात। हे बघा, किती छान ही इडली तयार झालेली आहे। यासाठी आपल्याला आता इथे पुढे तडका बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तव्यावर तेल गरम केले आहे, तेलामध्ये मोहरी घातली आहे, मोहरी तडतडली की त्यावर थोडासा कढीपत्ता घालायचा आणि इथे मी पांढरे तीळ यामध्ये घातलेले आहेत। हे तीळसुद्धा आपण तेलावर एक 2 मिनटं फक्त परतून घ्यायचे आहेत। छान अशी ही फोडणी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। गॅस इथे मी स्लो ठेवलेला आहे। यामध्ये आता आपण ह्या इडल्या ज्या आपण बनवून घेतल्या त्यामध्ये घालायच्या। दोन ते तीन मिनटं दोन्ही साईडने ह्या इडल्या आपण या तेलावर हलक्याशा परतून घ्यायच्यात। हे बघा, इथे मी ह्या दोन्ही साईडने छान अशा परतून घेतलेल्या आहेत। मस्त अशी आपली ही फोडणीची इडली आता तयार झालेली आहे। हे बघा, खूप छान आणि खूप टेस्टी होतात आणि ह्या तेवढ्याच हेल्दी देखील आहेत। नक्की तुम्ही ह्या अशा प्रकारे हे बनवून बघा, लहान मुलांनासुद्धा अगदी खूप आवडतात। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।